फुकटचा इथे मी खातो. सो फायनली स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आजच्या दिवसामध्ये आज परत आपण गाडी नीट करतोय, कारण की आपली गाडी जरा अशी डुक 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 करत होती. स्टार्ट केली की लगेच बंद पडत होती. सो बघूया आता गाडी नीट करूया. आणि आज मला मार्केटला सुद्धा जायचंय, आज मला शूज सुद्धा घ्यायचे आहेत, कारण की आपण जिम जातो तुम्हाला तर माहिती आहे. चला सो गाडी तर आपली काही नीट झाली नाही, पण मी दुसरी गाडी मागवली लगेच. तुम्हाला तर माझ्या तुमच्या भावाचा वजब केवढा आहे, लगेच भाऊ आला माझ्यासाठी घेऊन गाडी. चालवायला येते मला ना असं नाही. पैसे नाही, मला गाडी तरी आवडली पण लगेच काय घेणार नाही मी. आता पैसे नाही आपल्याकडे, यो गेल नंतर, पैसे आले नंतर. काय बोलता, पैसा आणि के बदलेंगे आपण ऐसा हत्यार बित्यार. अभी ऐसा नहीं है अपने पास, इतना पैसा नहीं है. चलो भारी वाटते, भारी वाटते. एक टिक टिक घेऊ याच्यात. हे दीप इथे लाख देतो अजून तो गाईज. मी दुकानातून आता आलो इकडे. आमच्या भावाला जरा पाणी घ्यायचं होतं, त्याला जायचं आहे कुठं. सो आता आज्या घेतोय पाणी. सो आता आपण ते बाईक वरती घेऊन जाणार आहे. मी लय थकलोय आज, म्हणजे मी तिथून शर्ट आणले मार्केटमधून, इतकं सगळं सामान आणलं. आता ह्या बाटल्या इथून अशी एवढी थप्पी लागणार आहे मित्रांनो. हे बघू शकता बाटल्या, आणि हा बघा आज्या कसा घेऊन बसलाय. सो हे चाललंय, आता हे आज्या घेऊन चाललाय. सो आपण त्याला मदत करूया. चला घेऊन तर मी चाललोय सगळं, तो फक्त नावाला मांडी घेऊन बसलाय. चला चला, कशी गाडी चालवायची माझं मलाच कळत नाहीये. तो इकडे पालखीचा विषय चालू आहे मित्रांनो, गर्दी बघू शकता. कधीच जीन्स न घालणार, आणि आज जीन्स घातली आहे मित्रांनो. आणि हा तोच शर्ट आहे जो आयुष्यभर तो आता ह्याच्यापुढे 2 वर्ष तरी घालेल. बाकी असं काय नाही, बाकी हेल्मेट तुटलेलं आहे सगळं. पण हे सांगायचं कारण की माझ्या आज मित्राचा बर्थडे आहे,
जयदीपचा माझ्या भावाचा बर्थडे आहे, पण मी काय जेवायला येऊ शकत नाही भावाच्या बर्थडेला. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे सचिन बोलतोय. हॅपी बर्थडे. धन्यवाद भावा, तुझ्या बर्थडेला असंच तुझं यश लाभू दे. बाकी काय नाही झालं काय. आज गोरा दिवस फेशियल केले. आज त्यांनी फेशियल केले चेहऱ्यावरती. काय रवी रवी आला. रवी माझ्या मित्राला वेळ नाही भेटला विश करायला. आज रात्री किती वाजले? 12-11 वाजता विश केले भावानी. आपण शेवटी का वहिना पण आलोय जेवण करायला. खूपच जेवायला येणार माणूस जेवायला आलाय काय. सो काय असू द्या बोललो. मित्राचा बर्थडे आपल्या सोडत नाही. किती किती त्रास होते. इथं दुखू द्या काय होऊ द्या. पण भावा सोडणार नाही. फुकटचा इथे मी खातो. कन्फर्म माझ्या भावाचा बर्थडे. भाऊ आता बघा किती खातो मग एवढे. हे बघा हे बघा हे बघा दिसतायत खाताना सगळे. हॅपी बर्थडे माझ्या भाऊला. आईज माझ्या खरंच पोटात दुखतंय पण भावाचा बर्थडे आहे. भाऊ बोलला येऊन बस त्याच्यामुळे मी बसतोय. मी खरंच काय खात नाही आहे. गाईज प्लेट बघा कुठे प्लेट. नाही खरंच काय खात नाही. सगळी मेजवानी झाली पाहिजे. पण त्यांनी दाखवला ना व्हिडिओ मध्ये. नाही हे बघा प्लेट त्याची बाजूला मोकळी. जयदीपची ती प्लेट. मी जेवतच नाही. त्याची प्लेट मोकळी. सो ही आमची मेजवानी असते मित्रांनो. कांदा एकदम पद्धतशीर झाला पाहिजे. काला काला भाऊचा काला असा असा कांदा खायचा. त्याशिवाय मित्रांनो जेवणाला मज्जा येत नाही. सो हे बघू शकता त्यांच्या घरी हे बादलीत हात बुचकळून बुडवतात आणि हात धुतात. हा बघा हात कसे धुतो. याच्या घरी बादलीत हात टाकतो आणि बुचकळून तोंड केवढं भरलंय काय. तो सनी ना घराच्या बाहेर तो उमराच्या बाहेर असा बादलीत हात बुचकळवतो असा. इथे त्याला फिंगर बॉल पाहिजे. जयदीप हा तुझ्या समोर राहतो ना. हा बा हा हात हात कसा होतो जेवल्यानंतर उमऱ्याच्या बाहेर असा येतो असा बुचकळवतो ना बादलीत. त्याला बघ फिंगर बॉल पाहिजे. सो फायनली मित्रांनो आता आपण घरी आलेलो आहे. कसा वाटला माझा व्लॉग, कसा वाटला हा आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट मध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला नक्की लाईक करा. ते पण मी झोपलो होतो. बोललो यार व्लॉग एंड करायचा राहिला त्याच्यामुळे आता एंड करतोय. थँक्यू. उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका. थँक्यू.